नमस्कार मंडळी, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे. व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच आहे की एखादी म्हणजे परिस्थिती आली की त्याला घाबरून न जाता कसं सामोरं जायचं, आणि जेणेकरून ही इन्फॉर्मेशन तर सगळ्यांकडे असायला पाहिजे. ॲक्च्युली माझ्या वडिलांना एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे, व्हिडिओ बनवते मी आता. गळ्यामध्ये आहे ना त्यांची गाठ आलेली, तर ती कसली गाठ होती काय वगैरे त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर मग ही सगळी प्रोसिजर कशी आम्ही हे हँडल केले त्याच्यासाठी हा व्हिडिओ. तर हे बघा, त्यांच्या गळ्याभोवती अशी सूजनसारखी थोडीशी अशी गाठ आलेली, आणि मग जेवताना त्यांना त्रास व्हायचा, थोडासा त्रास व्हायचा. म्हणून सरांना मी हे सगळं पाठवलं फोटो वगैरे. सरांनी आम्हाला सांगितलं पहिलं सोनोग्राफी करा, MRI करा. मग आम्ही सगळे टेस्ट करायला नेक्स्ट डेला गेलो, सोनोग्राफी केली, MRI केला, आणि मग ते रिपोर्ट आम्हाला नेक्स्ट डेला भेटले. नेक्स्ट डेला ते रिपोर्ट मी घेतले, कलेक्ट केले, PDF फाईल सरांना व्हॉट्सअप केल्या. त्याचे स्क्रीनवरती मी रिपोर्ट दाखवते, बघा मेन्शन केलेले आहेत. सगळे रिपोर्ट काढले त्यांचे, CT scan, MRI, सोनोग्राफी, आणि ते रिपोर्ट मग घेऊन सरांना व्हॉट्सअप केले. तेव्हा सरांचा मला रिप्लाय आला की रिपोर्ट इज गुड, आणि मला सॅटर्डेला भेट म्हणून. मग सरांच्या OPD आम्ही रिपोर्ट सगळे घेऊन गेलो. आणि दुसरा एक रिपोर्ट होता, तो एक रिपोर्ट काढला, तोही नॉर्मल आला देवाच्या कृपेने. आणि तोही सगळे रिपोर्ट घेऊन सरांकडे गेली. सरांनी मला सर्जरीचा टायमिंग दिला, सर्जरीचा टायमिंग वगैरे सांगितला. पण सर्जरीच्या आधी एक आपल्याला सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेट लागतं. त्याच्यासाठी मला परत मिल्लत नर्सिंग होम जे जोगेश्वरीला आहे तिथे जाऊन दुसऱ्या डॉक्टरांना भेटावं लागलं. फिटनेस सर्टिफिकेटसाठी पेशंटची गरज असते, पेशंटचं चेकअप झाल्यानंतरच डॉक्टर फिटनेस सर्टिफिकेट देतात. म्हणून वडिलांना घेऊन जावं लागलेलं, वेटिंग होती भरपूर. वेट केलं, शेवटी नंबर आला. नंबर आल्यानंतर आम्ही दुपारी गेलेलो, तर आम्हाला रात्र झाली तिथे तिथून निघेपर्यंत. नेक्स्ट डेला ऑपरेशन होतं. सकाळी 6:30 आम्ही निघालेलो, 7:30 ॲडमिट व्हायचं होतं. भाऊ, माझे दोन्ही भाऊ आणि आम्ही दोन बाईकवरती चौघंजण असे निघालो. मोठा भाऊ बाप्पांना घेऊन ॲक्टिवावरती आला, आणि लहान भावाबरोबर मी दुसऱ्या बाईकवरती. आम्ही गेलो, मिल्लतला पोहोचलो. हॉस्पिटल ॲक्च्युली ओपन नव्हतं झालं. ओपन झाल्यावरती आम्हाला फर्स्ट फ्लोअरला जाऊन ॲडमिट होण्यासाठी सांगितलं. तिथे वडिलांसोबत मी गेली होती. त्यांच्या हातात हा बँड लावला गेला, त्याच्यामध्ये लिहिलं होतं की थायरॉइड कॉलोनी म्हणून असं लिहिलं होतं, ज्याचं ऑपरेशन आहे म्हणून. आणि मग आम्हाला वेट करायला सांगितलं. तेव्हा बापा मी ती सिच्युएशन सांगू शकत नाही कशी होती माझ्यासाठी तो क्षण. खूप म्हणजे कोणाच्याही घरातल्या व्यक्तीबद्दल असं ऑपरेशन म्हटलं, साधं ऑपरेशन म्हटलं तरी आपल्याला भीती वाटते की नाही. आणि माझ्या पप्पांना मग ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. ऑपरेशनही झालं, त्यांना लगेच घेऊन आले. साधारण 1-1.5 तासामध्ये ऑपरेशन झालं. आली तर ते म्हणजे शुद्धीवर होते, बोलत होते माझ्याशी, मला दुखतं आहे. त्याच्यामध्ये मला टी ब्रेकही दिला त्या लोकांनी. हॉस्पिटलमध्ये स्पेशालिटी चांगल्या होत्या. त्यांना जेव्हा गुंग उतरली तेव्हा त्यांनी मला पाहिलं, मला बोलले मी बरा आहे. मानच हलवत होते, व्यवस्थित शांत होते ते. त्यांना काही त्रास झाला नाही. भाऊ दमला होता, मी दमली होती, माझा बारका भाऊ तिथे बसला होता तोही दमला होता. आणि शेवटी ऑपरेशन झालं. ही त्यांच्या गळ्यामध्ये एवढी मोठी गाठ झालेली. अचानक हे सगळं 4-5 दिवसामध्ये घडलं ना, तर आम्हाला काहीही कळत नव्हतं. सिच्युएशन एकदम टेन्शनमध्ये आम्ही सर्व होतं. काय झालं, कसं झालं, काय असेल, काही नाही, सगळं निगेटिव्ह थिंकिंग वगैरे. पण 4-5 दिवसामध्ये फटाफट डिसिजन घेतले, फटाफट सर्व केलं. ऑपरेशनही झालं. ऑपरेशनच्या नेक्स्ट डेला पप्पांना डिस्चार्ज दिला. त्याच्या 7 दिवसानंतर परत मग त्यांचे टाके काढायचे होते म्हणून क्लिनिकला घेऊन गेलेले. क्लिनिकवरून घेऊन आले घरी, त्यांना घेऊन आले, तर बघा त्यांचे कसे टाके दिसत नाही आहेत. थोड्या दिवसांनी नॉर्मल होणार असे सर बोललेले. आणि मग नेक्स्ट डेला ते व्यवस्थित जेवत होते, सगळं व्यवस्थित होतं त्यांचं. त्यांना काही प्रॉब्लेम नाही, जेवण खावण व्यवस्थित, त्यांना काही त्रास नाही. ऑपरेशन झाल्यावर सर बोलले होते की थोडंसं त्यांचा आवाजामध्ये चेंजेस होते. आवाजामध्ये काही चेंजेस नाही, सगळं नॉर्मल होतं, काही त्यांना त्रास नव्हता. व्हिडिओ याच्यासाठी बनवला की सगळ्यांना ह्याच्याबाबत माहिती असावी म्हणून, बाकी काही उद्देश नाही.